ओम नमो नारायणा। नमस्कार आणि स्वागत आहे बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्रवण करणार आहोत। संजय म्हणाला, याप्रमाणे करुणेने व्यापलेल्या डोळे असूंनी भरून गेलेल्या व खिन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला मधुसूदन असे म्हणाले, हे अर्जुना, आर्यांना न शोभणारा, स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा आणि अपकीर्ती करणारा असा हा मोह तुला या संकटप्रसंगी कोठून उत्पन्न झाला बरे? हे पार्था, असल्या भ्याडपणाला थारा देऊ नकोस, हा तुला शोभत नाही। शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुना, हे शूद्र मनोदौर्बल्य टाकून देऊन युद्धाला उभा राहा। अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, ज्यांची पूजा करणे हेच आम्हाला योग्य, अशा भीष्म द्रोणाचार्यांवर हे शत्रुनाशना मी युद्धात बाणांनी उलट प्रहार कसा करू? या औदार्यशील गुरूंना मारण्याऐवजी या जगात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे श्रेयस्कर आहे। हे जरी द्रव्याने कौरवांचे मेंदे आहेत, तरी अशा या वडिलांना मारले असता त्यांच्या रक्ताने माखलेले भोगच मला भोगावे लागतील। आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील, व ह्या दोहोंपैकी कोणती गोष्ट चांगली हेही आम्हास कळत नाही। त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही, ते हे कौरव आमच्यासमोर उभे आहेत। मानसिक दैन्य दोषामुळे माझी नैसर्गिक वृत्ती नष्ट होऊन धर्माधर्म जाणण्यास माझे मन असमर्थ झाले आहे। म्हणून मी तुला विचारतो की जे खरोखर श्रेयस्कर असेल ते मला सांग। मी तुझा शिष्य आहे, मला शरणागतला उपदेश कर। पृथ्वीचे निष्कंटक व समृद्ध राज्य अथवा स्वर्गाचे राज्यही मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक कसा नाहीसा होईल ते मला कळत नाही। संजय म्हणाला, शत्रूस ताप देणारा अर्जुन ह्याप्रमाणे श्रीकृष्णाला बोलला व मी युद्ध करणार नाही असे सांगून स्तब्ध झाला। हे भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी अशा रीतीने हातपाय गाळून बसणाऱ्या अर्जुनाला किंचित हसल्यासारखे करून भगवान श्रीकृष्ण असे म्हणाले, अर्जुना, ज्यांचा शोक करू नये त्यांचा तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याचे पोकळ गोष्टी सांगतोस। जे खरे पंडित आहेत ते मेलेल्यांचा किंवा जित्यांचा शोक करीत नसतात। खरोखर मी, तू व हे सर्व राजे पूर्वी केव्हाही नव्हतो असे नाही, तसेच आम्ही सर्वजण ह्यापुढे असणार नाही असे नाही। ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य, म्हातारपण या अवस्था या देहाला येतात, त्याचप्रमाणे जीवात्म्याला एकामागून एक देह प्राप्त होत असतात। म्हणून त्याबद्दल विचारी मनुष्य मोह पावत नाही। हे कुंतीपुत्रा, शीत उष्ण व सुखदुःख देणारे इंद्रिय व विषय यांचे संयोग यांना उत्पत्ती व नाश आहेत। म्हणून हे भरता, ते अनित्य आणि विनाशी आहेत हे जाणून तू ते सहन कर। कारण हे पुरुषश्रेष्ठा, सुखदुःख समान मानणाऱ्या ज्या विवेकी पुरुषाला हे पीडा देत नाही तोच मोक्षाला योग्य होतो। जे नाही ते आहेसे होत नाही व जे आहे ते नाहीसे होत नाही असा नाही व आहे। या दोहोंचा तत्वज्ञानी पुरुषांनी अंत पाहिला आहे, म्हणजे शेवट पाहून त्यांच्या स्वरूपाचा निर्णय केला आहे। ज्याच्यापासून हे जग विस्तारले व हे जग ज्याने व्यापले आहे ते मूळ आत्मतत्व अविनाशी आहे असे समज। या अव्यय तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही। नित्य अविनाशी व अतर्क्य असा जो शरीरधारी आत्मा त्याने धारण केलेला ते देह नाशवंत आहे। तेव्हा अर्जुना, तू युद्ध कर। जो कोणी याला मारणार असे मानतो आणि जो याला मेला असे मानतो त्या दोघांनाही खरे समजले नाही। कारण हा कोणाला मारितही नाही व कोणाकडून मारलाही जात नाही। हा जन्मतही नाही आणि मरतही नाही। हा जन्माला होता व पुन्हा नाहीसा झाला असे कधी होत नाही। हा जन्मरहित नित्य शाश्वत पुराणपुरुष आहे। देहाचा नाश झाला तरी ह्याचा नाश होत नाही। अर्जुना, ज्याला हा आत्मा अविनाशी नित्य जन्मरहित व अक्षय आहे हे समजते, तो पुरुष कोणाला कसा मारविल किंवा स्वतः कोणाला कसा मारील? ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे देही म्हणजे शरीराचा मालक आत्मा जुना देह झालेला देह सोडून नव्या देहाशी संगम पावतो। याला शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, तसेच पाणी भिजवीत नाही, अगर वायू सुकवीत नाही। कधीही न तोडता येणारा, न जाळता येणारा, न भिजणारा, न सुकणारा असा हा आत्मा नित्य सर्वव्यापी स्थिर अचल सनातन आहे। हा आत्मा इंद्रियास अगोचर, मनासही अगोचर आणि निर्विकारी आहे असे म्हणतात। या आत्म्याचे अशा प्रकारचे स्वरूप ओळखून त्याबद्दल शोक करणे तुला उचित नाही। हे अर्जुना, हा आत्मा नेहमी जन्म घेतो व नेहमी मृत्यू पावतो असे जरी तुला वाटत असले तरी त्याबद्दल शोक करणे तुला योग्य नाही। कारण जो जन्माला आला त्याला मृत्यू,
व ज्याला मृत्यू आला त्याला जन्मप्राप्ती निश्चित आहे, म्हणून ह्या अटळ गोष्टीविषयी शोक करणे तुला उचित नाही। हे पार्था, ही भूते आरंभी जन्माच्या पूर्वी अव्यक्त स्थितीत असतात आणि शेवटी अव्यक्तातच लय पावतात। त्यांची मधली स्थिती मात्र दृश्य आहे, त्याबद्दल दुःख कशाला, जणू काय आश्चर्य। म्हणून ह्या आत्म्याकडे कोणी पाहतो तसेच दुसरा कोणी आश्चर्यासारखे याचे वर्णन करतो आणि अन्य कोणी जणू काय आश्चर्य म्हणून ऐकतो, पण ह्याप्रमाणे पाहून ऐकूनही कोणी याला जाणत नाही। हे अर्जुना, सर्वांच्या देहातील आत्मा हा कधीही मारता येण्याजोगा नाही, म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नये। क्षात्र धर्माच्या दृष्टीनेही युद्धाला भिणे तुला योग्य नाही, कारण क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काही नाही। हे अर्जुना, दैवयोगाने आपोआप उघडे सापडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत असते। असे असून देखील जर हे धर्मयुद्ध तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाचा धनी होशील। इतकेच नव्हे तर सर्व लोक तुझी तशी अपकीर्ती सतत गात राहतील आणि संभाविताला अपकीर्ती ही मरण्यापेक्षा अधिक दुःखदायक वाटते। रणातून तू भयाने पळालास असे महारथी मानतील व जे तुला फार मान देतात तेच तुझी किंमत कमी समजू लागतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुझे शत्रू बोलू नयेत असे पुष्कळ शब्द बोलतील। ह्यापेक्षा अधिक दुःखकारक काय आहे? युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल किंवा विजयी झालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील। म्हणून अर्जुना, युद्धाचा निश्चय करून उठ। सुख व दुःख, लाभ व हानी आणि जय अपजय सारखेच समजून युद्धाला तयार हो, पाप लागणार नाही। अर्जुना, सांख्य मार्गातले ज्ञान तुला सांगितले, आता योग्य मार्गातले ज्ञान ऐक। या ज्ञानाने तू कर्मबंधनापासून सुटशील, यात पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही व ह्यात पुढे विघ्न येत नाही। अशा ह्या धर्माचे अल्प आचरण ही मोठ्या भयापासून रक्षण करते। हे करुणंदना, व्यवसाय म्हणजे कार्याचा निश्चय करणारी बुद्धी ह्या मार्गात एक असावी लागते, कारण ज्यांच्या बुद्धीचा निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धी म्हणजे वासना अनेक फाटे फुटलेल्या व अनंत असतात। हे पार्था, वेदातील फलश्रुतीच्या वाक्यांना भुललेले व त्याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे मूग लोक फुलून असे भाषण करतात की अनेक प्रकारच्या कर्मांनीच जन्म होणे हे फल मिळून भोग व ऐश्वर्यही प्राप्ती होतात। ते स्वर्गाच्या पाठीला लागलेले काम्य बुद्धीचे लोक वरील विचाराकडे त्यांचे मन ओढले जाऊन भोग व ऐश्वर्य ह्यात घडून जातात व त्यामुळे त्यांची व्यवसायात्मक म्हणजे कार्याकार्याचा निश्चय करणारी बुद्धी समाधीस्थ म्हणजे एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही। सर्व वेद हे सत्व रजतम या त्रिगुणाच्या गोष्टींनी भरलेले आहे, म्हणून हे अर्जुना, तू त्रिगुणातीत द्वंद्वापासून अलिप्त सतत सात्विक गुणांनी संपन्न व योगक्षेमादी स्वार्थात न घडता आत्मनिष्ठ असा हो। तोहोकडे सर्व जलमय झाले असता विहिरीची जेवढी किंमत तेवढीच ज्ञान विज्ञान संपन्नला व सर्व कर्मकांडात्मक वेदांची असते। कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, फल केव्हाही तुझ्या अधिकारातील म्हणजे ताब्यातील नाही, म्हणून तू अमुक फळ मिळावे असा हेतू ठेवून काम करणारा होऊ नको आणि कर्मे न करण्याचा आग्रह तू धरू नको। हे धनंजय, कर्मफळाची आसक्ती सोडून आणि यश अपयशाविषयी समबुद्धी ठेवून योगमुक्त कर्मे कर, अशा समत्व बुद्धीलाच योग म्हणतात। समत्वरूप बुद्धियोगापेक्षा बाह्य कर्म फारच कनिष्ठ आहे, यास्तव ह्या साम्यबुद्धीच्या ठिकाणी आश्रय शोध। फलाकडे नजर देऊन काम करणारे लोक कृपण म्हणजे दीन किंवा तुच्छ होत। साम्यबुद्धीने जो युक्त झाला तो पुण्य व पाप ह्या दोहोंचाही त्याग करतो, म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्यास तयार हो। कर्माचरणात समत्व बुद्धिरूप योग साधणे हे खरे कौशल्य आहे, कारण असे बुद्धियोग पुरुष आपल्या कर्माचे फळ टाकून दिल्यामुळे जन्ममरणाच्या बंधनातून उत्साहते दुःखरहित पदाला जातात। जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी गढूळ आवरणातून बाहेर पडेल तेव्हा तुला ऐकावयाच्या व ऐकलेल्या गोष्टींचा कंटाळा येईल। वेदातील कर्मफळांच्या श्रवणामुळे चंचल झालेली तुझी बुद्धी स्थिर होऊन जेव्हा समाधीत कायम राहील तेव्हा तुला बुद्धियोग प्राप्त होईल। अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधी स्थितीत असलेल्या स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? स्थितप्रज्ञ कसे बोलतो, कसा राहतो आणि कसा वागतो ते मला सांगा। श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मनुष्य जेव्हा सर्व वासना टाकतो व आपल्या ठाईच संतुष्ट होऊन राहतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात।